नमस्ते, मी स्नेहल कुक विथ स्नेहली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत बटाटे वडे. आत्ताच्या थंडगार वातावरणामध्ये गरमागरम बटाटे वड्याची मजा घ्या. बटाटे वडे बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे, इथे 1/2 किलो बटाटे उकडून घेतले आहेत, थोडंसं अद्रक, लसूण, 4 ते 5 मिरची, थोडीशी कोथिंबीर, जिरे, मोहरी, थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ, हळद. आता आपण एका बाउलमध्ये शिजवलेले बटाटे व्यवस्थित कुस्करून घेऊया. आता अद्रक, लसूण आणि मिरची यांचा ठेचा करून घेऊया. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा फिरवू शकता. बटाटे वड्याच्या फोडणीसाठी कढईमध्ये टाकूया तेल. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकूया मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता. सॉटे करूया, मग त्याच्यामध्ये टाकूया अद्रक, लसूण, मिरचीचा ठेचा. व्यवस्थित हलवून घेऊया. इथे लसूण आणि मिरची व्यवस्थित तेलामध्ये भाजली आहे. याच्यामध्ये टाकूया हळद. व्यवस्थित एकजीव करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे मिश्रण एकत्र करून आता कुस्करलेल्या बटाट्यामध्ये टाकूया. हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं आहे. याच्यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर. जर तुमच्याकडे कोथिंबीर नसेल तर तुम्ही धना पावडर टाकलीस तरी चालेल. तुम्ही ते बघू शकता साधारण एवढ्या आकाराचा गोळा घेतला आहे. थोडस दाबून बटाटे वड्याचा आकार देऊया. एका बाउलमध्ये घेऊया 1/2 वाटी बेसन. त्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ, थोडासा ओवा आणि पाणी टाकून व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता आपल्याला असं पातळ बॅटर हवं आहे. आता आपण एक वडा टाकून त्याच्यावरती बॅटर टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने तेलामध्ये सोडायचं आहे. तुम्ही हा प्रकार अशा प्रकारे चमच्याने सुद्धा करू शकता. आता यांना व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता बटाटे वडे व्यवस्थित तळून झाले आहेत आणि यांना सुंदर असा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. आपण यांना सर्विंग प्लेटमध्ये काढूया. जर तुम्हाला माझी बटाटे वड्याची रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.